गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यालयापासून तब्बल 210 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिरोंचा तालुक्यात मागील 3 दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अतिदुर्गम भागातील गावांचा संपर्क तुटला आहे. सिरोंचा तालुका मुख्यालयापासून 60 किलोमीटर अंतरावर असलेला व अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळखला जाणारा रेंगुटा परिसरात मागील 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यानं बेजूरपल्ली रेंगुटा रस्त्यावरील छोटे मोठे पूल वाहून गेले, तसेच रस्त्यांवर झाडं पडल्यानं ये जा करणाऱ्या प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. मागील 2 दिवसांपासून बस फेऱ्या बंद झाल्याने प्रवाशांची कोंडी होत आहे. खासगी वाहनांचा आधार घेऊन अहेरी व सिरोंचा तालुका मुख्यालयात विविध कामांसाठी ये जा करावी लागत आहे. मात्र खासगी वाहनांचा आधार घेऊनही रस्त्यावरील पूल वाहून गेल्यानं त्या परिसरातील जवळपास 20 गावांचा संपर्क तुटलेला आहे. सिरोंच्या आहेनी अहेरी तालुक्याच्या मधोमध वसलेल्या या परिसरातील रेंगुटा, परसेवाडा, विठ्ठलराव पेठा, मोयाबीन पेठा, पिरमिडा, कोटापल्ली, बोगटा गुडम, नरसिंहपल्ली, पापय्यापल्ली, मूलधिम्मा, कोत्तूर, येला, भीमराम, ओडीगुडम, रामन्ना पेठा, चंदाराम आदी गावांचा संपर्क तुटलेला आहे. या रस्त्यावर 5 ते 6 छोटे मोठे पूल बांधकाम सुरू असल्याने रस्त्याच्या बाजूने वाहतुकीसाठी माती टाकून कच्चा रस्ता बनविण्यात आला. मात्र टाकलेली माती वाहून गेल्यानं येथील लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आमचे सर्च TV प्रतिनिधी महेश गुंडेटीवार यांनी या अतिदुर्गम भागातील परिस्थितीचा आढावा घेतला.